म्हणजे हे शिकवण्याच्या अगोदर तुम्हाला हे माहिती पाहिजे सो प्रिन्सिपल्स ऑफ इनहेरिटन्स मला वाटतं इथं दिसत असेल तुम्हाला चांगलं सर्वात पहिले तुम्हाला प्लांट मार्फॉलॉजीशी थोडी माहिती पाहिजे नक्कीच की स्टॅपेल म्हणजे काय पेटल म्हणजे काय स्टॅमेन त्याच्यानंतर स्टिग्मा ओव्हरी अँथर ग्रेन हे कामापुरतं माहिती पाहिजे मेल गॅमेट कुठं असतात फिमेल गॅमेट कुठं असतात त्याच्यानंतर मायटोसिस काय असतंय मिओसिस काय असतंय टू एन म्हणजे काय एन म्हणजे काय ह्या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का ह्या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का पहिल्यांदा ते चार्ट करून मला सांगा तरच हा चॅप्टर कळेल ओके शाबाश 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 आणखीन कोणी चला सर्वांनी सांगा बरं जरा गुड अतुल ज्ञानेश्वरी व्हेरी गुड तर बघू द्या मला कसं दिसायला येते एकदा हम्म ठीक आहे व्हिडिओ ना व्हिडिओ बघूया कसा दिसायला मला व्हिडिओ पण छान दिसायला काही प्रॉब्लेम नाही प्रिन्सिपल्स ऑफ इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन ठीक आहे हे बघायचं आहे आपल्याला नो टेन्शन काय नाही रे बरं दिसायला काय प्रॉब्लेम नाही वाटते मला काय प्रॉब्लेम नाही बघा थोडं मला एकदा व्हिडिओचं एकदा हे करू द्या ओके नो प्रॉब्लम चलो नॉट बॅड अच्छा है अच्छा है ये कोई बात हां चला ज्यांच्याकडे नेट डाउन आहे त्यांनी व्हिडिओ पाहायचा आहे ठीक तर सर्वात पहिले इम्पॉर्टंट टर्म्स ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला काय काय लागणार आहे टर्म्स त्या अगोदर पाहून घेऊया अतिशय सुंदर अतिशय सोपा चॅप्टर आहे लक्षात घ्या सोपा म्हणजे नाही सोपा नाही मस्त चॅप्टर आहे कन्सेप्च्युअल आहे आम्हाला केमिकल इंजिनिअरिंगला हे भरपूर जास्त होतं जेनेटिक्स जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणून आमची ब्रांच होती एक त्याच्यामध्ये हे होतं सो हायली इंटरेस्टिंग आहे म्हणजे फिजिक्स केमिस्ट्रीचे चॅप्टर कसे इंटरेस्टिंग असतात फिजिक्सचे तसं आहे ते एवढंच लक्षात घ्या कन्सेप्ट्युअल आहे कुठं गेलं कॉमेंट एक वेळेस मला कॉमेंट जरा काढू द्या बाबां तर बघा सर्वात पहिली गोष्ट काही महत्वाच्या टर्म्स आपल्याला बघायचे आहेत जेनेटिक्स जेनेटिक्स म्हणजे काय स्टडी ऑफ हेरिडिटी अँड व्हॅरिएशन हेरिडिटी म्हणजे काय प्रत्येक गोष्ट कशा कशाचा अभ्यास आहे हेरिडिटीचा हेरिडिटी म्हणजे पॅरेंट कडून पॅरेंट कडून कोण पुढचं पिढी म्हणजे ऑफ स्प्रिंग म्हणतात त्याला प्रोजेनी ऑफ स्प्रिंग हे शब्द जरा माहीत असू द्या नवीन नवीन टर्म्स मात्र अगोदर आत्मसात करून घ्या पॅरेंट त्यांच्या लेकरांना म्हणतात ऑफ स्प्रिंग ऑफ स्प्रिंग तुम्हाला दहावीला आहे थोडं थोडं झालेलं आहे असं काही नाही त्याच्यानंतर बघा ऑफ स्प्रिंगलाच प्रोजेनी असं देखील म्हणतात शब्द अगोदर कमांड करून घ्या प्रोजेनी तर पॅरेंटकडून ऑफस्प्रिंगकडे बायोलॉजिकल कॅरेक्टर नाकं डोळे तोंड केस डोळ्याचा कलर कान हे सर्व कशा प्रकारे इनहेरिट होतात त्याचा अभ्यास जेनेटिक्समध्ये केला जातो त्याच्यानंतर व्हॅरिएशनचा देखील अभ्यास केला जातो म्हणजे पॅरेंटमध्ये आणि लेकरामध्ये काय फरक आहे कशामुळे आहे दोन भावाभावामध्ये फरक कसा आहे स्पीसीजमध्ये फरक कसा आहे व्हॅरिएशन म्हणजे फरक फरक यांचा पण अभ्यास इथेच केला जातो किंवा जेनेटिक्समध्ये जीन्सचा अभ्यास केला जातो डीएनए वरती जीन्स असतात त्याचाही अभ्यास करतात आणि डीएनए ला कॉम्प्रेस केलं की क्रोमोझोम तयार होते त्या क्रोमोझोमचा पण डिटेलमध्ये अभ्यास केला जातो सो द स्टडी ऑफ हेरेडिटी व्हॅरिएशन ऑर स्टडी ऑफ जीन्स अँड क्रोमोझोम्स इज कॉल्ड ॲज हेरेडिटी सॉरी जेनेटिक्स आता हेरिडिटी म्हणजे काय बघा हेरेडिटी म्हणजे रिझेमलन्स व्हॅरिएशनच्या उलट बघा हे व्हॅरिएशनच्या उलट आहे रिझेम्बलन्स म्हणजे सारखेपणा व्हॅरिएशन म्हणजे विविधता सारखेपणा सारखेपणा ऑफस्प्रिंग म्हणजे प्रोजेनी म्हणजे पुढची पिढी आणि त्यांचे पॅरेंट पॅरेंट आणि ऑफस्प्रिंग ह्यांच्यामध्ये काय काय सारखेपणा आहे म्हणजे ह्याचा अर्थ पॅरेंट कडून ते कॅरेक्टर लेकरांमध्ये आलेले आहेत त्याला हेरिडिटी शास्त्र असं म्हणतात हेरिडिटीचा अभ्यास म्हणजे रिझेम्बलन्स सारखेपणाचा अभ्यास व्हॅरिएशन त्याच्या उलट आहे हेरिडिटी म्हणजे ऑफ स्प्रिंग आणि पॅरेंट मधलं सारखेपणा तर ऑफस्प्रिंग आणि पॅरेंट मधले विविधता किंवा फरक याला व्हॅरिएशन म्हणतात दोघातला डिफरन्स कळला का हेरिडिटी आणि व्हॅरिय व्हॅरिएशन कळला का ओके इनहेरिटन्स पॅरेंटकडून ऑफ कडे आता हे ऑफ स्प्रिंग विसरू नका पुन्हा पुन्हा हे शब्द येणार आहे ऑफ स्प्रिंग ऑफ स्प्रिंग ऑफ स्प्रिंग पॅरेंट कडून ऑफस्प्रिंग कडे कॅरेक्टर्स ट्रान्समिट होतात त्या प्रक्रियेला इनहेरिटन्स म्हणतात आणि त्याचा अभ्यास ज्याच्यात केला जातो त्याला हेरिडिटी असं म्हणतात ठीक आहे ट्रान्सफर होण्याच्या प्रक्रियेला इनहेरिटन्स असं म्हणतात तसं तर आता छोटे मोठे फरक आहेत सोडून द्या सहसा हेरिडिटी हे बायोलॉजीसाठी शब्द वापरतात तर इनहेरिटन्स हे सर्वच गोष्टींसाठी वापरतात कारण आपल्याला वडिलाकडून फक्त बायोलॉजिकल कॅरेक्टर नाही तर त्यांचे पैसे त्यांचं सोशल स्टेटस त्यांची जात धर्म वगैरे वगैरे पण आपल्याला भेटतात ह्या सर्व गोष्टींना जी काही प्रॉपर्टी शेती वगैरे भेटते त्या सर्व गोष्टींना मिळून इन हेरिटन्स असं म्हणतात ठीक आहे तर हेरिडिटी हे स्पेसिफिकली बायोलॉजीसाठी वापरला जाणारा शब्द आहे ठीक आहे तर बघा त्याच्यानंतर अलिल्स आता हे खूप महत्वाचं आहे त्यांचं दुसरं नाव आहे अलिलो मॉर्फ्स आपल्याला जे काही आपलं कॅरेक्टर आहे सध्या लक्षात ठेवा की त्याचे दोन स्वरूप असतात टू अपोजिट स्वरूप म्हणजे उंची म्हणजे उंच खुजा पांढरा काळा सध्या लक्षात ठेवा दोन असतात तसं तर त्याच्यात आता डिटेल खूप आहे नंतर सध्या कोणतंही कॅरेक्टर म्हटलं आपलं जे दिसतंय आपल्याला वरून मॉर्फॉलॉजी मध्ये कॅरेक्टरचे दोन प्रकार असतात अपोजिट प्रकार काळा पांढरा कुरुळी केस सरळ केस त्याच्यानंतर तुम्ही एखादं सांगा बरं आईज ब्राऊन आईज ब्लू आईज इयर लोब्स मोकळे लोब्स अटॅच्ड इयर लोब्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे अपोजिंग कॅरेक्टर आहेत मग हे प्रत्येक अपोजिंग कॅरेक्टर जे आहेत त्याच्यासाठी एक अलील असतो म्हणजे आपल्या शरीरामध्ये लक्षात घ्यायचं ही, ही सेल आहे समजा हि सेल आणि हा मधला न्यूक्लियस म्हटलं आपण हा न्यूक्लियस तर न्यूक्लियस मध्ये जर बघितलं तुम्ही क्रोमोझोम असे जोडीनं आहेत ठीक आहे असं समजून घ्या तर एक म्हणजे आता हे एक जीन आहे आपण म्हणतो ना प्रत्येक साठी एक जीन असतो तर प्रत्येक कॅरेक्टर साठी ऍक्च्युली दोन जीन असतात असं तुम्ही समजा टू जीन्स एक असतो त्या कॅरेक्टरच्या एका स्वरूपासाठी तर दुसरा असतो दुसऱ्या स्वरूपासाठी म्हणजे एक जीन खुजेपणाचा असतो आपल्यामध्ये तर एक जीन उंचीचा असतो एक जीन पांढऱ्या कलरचा असतो तर एक जीन काळ्या कलरचा असतो असं सध्या समजून घ्या एक जीन कुरळ्या केसाचा असतो तर एक जीन काय असतो स्ट्रेट केसांचा म्हणजे असे जीन जे की एक्झॅक्टली exactly अपोजिट कॅरेक्टर कोड करतात त्यांना अलिल्स असं म्हणतात भाऊ भाऊ अलिल म्हणजे बंधू मित्र असं म्हणजे आपल्या शरीरामध्ये प्रत्येक कॅरेक्टर साठी किती जीन आहेत सांगा बरं सध्या ढोबळमानाने मानाने माहिती पुढे चालून याच्या डिटेल्स आहेत सध्या फक्त आपल्या शरीरामध्ये मेंडेलला एवढं डिटेलमध्ये काहीच माहित नव्हतं ना अगोदर त्यांच्या वेळेस हे जीन वगैरे काही माहित नव्हतं मेंडेल ज्यावेळेस अभ्यास करत होते त्यावेळेस काहीही नव्हतं असं त्यांना जीन वगैरे वगैरे काहीच माहित नव्हतं तर एवढंच म्हणणं आहे की प्रत्येक कॅरेक्टरला कॅरेक्टर म्हणजे बाहेरून आपल्याला जे दिसतात ते त्या कॅरेक्टर साठी दोन जीन्स असतात सो so, असे जीन्स जे जी एकाच कॅरेक्टरच्या दोन अपोजिट व्हॅरिएशनला कोड करतात त्यांना अलील्स असं म्हणतात तर आता मला सांगा समजा तुमच्याकडे एक दोन तीन जीन आहेत जी हे जीन वन हे जीन टू आणि जीन थ्री जीन वन काळ्या कलरचा आहे ब्लॅक कलरचा जीन टू व्हाइट कलरचा आहे सॉरी जीन टू स्ट्रेट हेअर साठी आहे आणि जीन थ्री व्हाईट कलर व्हाईट कलर साठी आहे तर ह्यांच्यापैकी अलिल्स कोण कोण आहेत जीवन जी टू जी थ्री यांच्यापैकी अलिल्स कोण कोण आहेत एकमेकाचे वन अँड थ्री व्हेरी गुड अंजली ज्ञानेश्वरी ओमकार गायत्री गुड वन अँड थ्री आर अलिल्स ऑफ इच ऑदर लक्षात हे अलील काय ते ओके आता पुढे चालूया आपण ठीक आहे त्याच्यानंतर आता विसरायचं नाही आपल्या शरीरामध्ये असं समजायचं की हे आपल्या शरीरामध्ये डीएनए आहेत ठीक आहे काय हे होत राहते बाबा असलं हा आपल्या शरीरामध्ये हा डीएनए आहे कुठं नीट लक्ष द्या डीएनए म्हणजेच क्रोमोझोम क्रोमोझोम वरती जीन्स असतात पुढे चालून आपल्याला जरा वेगळं कारण हे जीन्स मेंडेलच्या नंतर शोधले गेलेत मेंडेल त्यांना जीन म्हणू शकत नव्हतं मेंडेलला माहित नव्हतं क्रोमोझोमवर जीन असतात त्याला वाटायचं जे जीन्स आहेत त्या जीन्सला मेंडेल म्हणायचा अलिल्स किंवा फॅक्टर्स म्हणायचा फॅक्टर्स मेंडेलला माहिती नव्हतं बरं का मेंडेलला बिलकुल माहिती नव्हतं हे जीन्स म्हणजे काय म्हणजे मी जीन्स म्हटलं की तुम्ही समजून घ्यायचं की ते अलिल्स किंवा फॅक्टर विषयी बोलतोय मी मेंडेल फॅक्टर म्हटलं की समजायचं ते जीन विषयी बोलतोय मग आपल्याकडे प्रत्येक कॅरेक्टर साठी प्रत्येक नीट लक्ष द्या कॅरेक्टर ही वेगळी गोष्ट कॅरेक्टर ही वेगळी गोष्ट आणि त्या कॅरेक्टरचे के दोन प्रकार असतात म्हणजे टाईप्स असतात अपोजिट टाईप्स आहे का नाही टाइप्स प्रत्येक कॅरेक्टरचे दोन अपोजिट टाईप आहेत सध्या एवढं लक्षात घ्या मग प्रत्येक दोन अपोजिट टाइप साठी दोन फॅक्टर कामं करतात त्या दोन फॅक्टरला आपण काय म्हणतो अलिल्स म्हणतो काय म्हणतो अलिल्स आता त्या फॅक्टरला आपण काय म्हणत हो? आहोत जीन्स आहे काय व्हायला ह्या स्लोबा जीन्स म्हणत आहोत ठीक आहे प्रत्येक कॅरेक्टरला आपण काय म्हणत आहोत त्या प्रत्येक फॅक्टरला आपण सध्या जीन म्हणत आहोत पण इथून पुढे मी सतत फॅक्टर असा शब्द वापरत जाईल फॅक्टर 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 पण हे विसरू नका पुन्हा पुन्हा जीन म्हणजेच फॅक्टर आहेत आणि दोन सारखे एकाच कॅरेक्टरच्या अपोजिटला कोड करणाऱ्या जीन्स ला आपण अलिल्स म्हणतो हे विसरू नका टर्म्स महत्वाचे आहेत सुरुवातीला टर्म वर कमांड आलं की बाकी सोपं आहे मग आता हे ही सेल आहे समजा एक छोटी सेल घेऊ आपण माणूस नाही एक छोटा काहीतरी आम्ही बा घेतला त्याच्यामध्ये पण असे फॅक्टर्स आहेत डीएनए वरतीच असतात ते फॅक्टर्स म्हणजे जी जीन पण सध्या आपण आता ते डीएनए जीन एवढं म्हणायचं नाही फॅक्टर म्हणायचं कारण मेन काम असते फॅक्टरच चा, जीनच काम असते मग हे जे जी जी जीन आहे त्यांच्यामुळे कॅरेक्टर बाहेर दिसतात एक जीन आहे त्याच्यामुळे असं काहीतरी शिंग दिसेल तुम्हाला ह्या ह्या प्राण्याला असे शिंग दिसतील एक आहे त्याच्यामुळे ते काहीतरी असं शेपूट दिसेल बरोबर मग हे जे आपल्याला दिसतंय त्याला म्हणतात फेनोटाईप म्हणजे मॉर्फॉलॉजिकली जे दिसतंय आपल्याला त्याला फेनोटाईप असं म्हणतात आणि ज्याच्यामुळे दिसतंय ह्या जीन्समुळे दिसतंय बरोबर आहे का नाही तर ह्या जीनला म्हणतात जिनोटाईप बाहेर जे दिसतंय ते फेनोटाईप आणि ते कुणामुळे दिसतंय त्याला म्हणतात जिनोटाईप मग आपले जे हात आहेत ते जिनोटाईप आहे का फेनोटाईप आहे हम्म फिनोटाईप आहे बरोबर आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपले कुरुळे केस आहेत कोणाचे तरी ते जिनोटाईप म्हणणार का फिनोटाईप बर त्याच्यानंतर आपल्या शरीरामध्ये सिक्रिट झालेला इन्सुलिन हे जिनोटाईप आहे का फिनोटाईप आहे सांगा मला वाटलंच मला वाटलंच असं होऊ शकतंय तुम्हाला हे खूप महत्वाचं आहे आपल्या शरीरामध्ये तयार झालेला जो इन्सुलिन आहे तुम्हाला उगच वाटतं जे बाहेर दिसलं ते फिनोटाईप शरीराच्या आतमध्ये आहे ते जिनोटाईप नाही डीएनए आणि फॅक्टर सोडून जे काही आहे त्याला फिनोटाईप म्हणतात मी शरीराच्या एक्सटर्नल असं काहीच म्हटलं नाही कॅरेक्टर जे एक्सप्रेस व्हायलाय ऍनाटॉमी आणि मॉर्फॉलॉजी असं नाही ते अॅनॉटॉमी म्हणजे शरीराच्या बाहेरची बघा नीट लक्ष द्या घाई झालं नाही पाहिजे शरीराच्या बाहेर जी आहे ती आहे बाळांनो सॉरी मॉर्फॉलॉजी आणि मध्ये आहे ती अनाटॉमी परंतु हे आहे डीएनए ठीक आहे ह्या डीएनए मध्ये समजा इथं एखाद एखाद सबस्टन्स सिक्रिट झाला असा काहीतरी हे असा हे असं काहीतरी त्रिकोणाकार सिक्रेट झालं काहीतरी तर हे शरीराच्या मध्ये आहे म्हणून हे जिनोटाईप नाहीये जीन सोडून जे काही आहे ते फिनोटाईप आहे कळलं का फिनोटाईप आणि ते कुणामुळे झालं त्याला जिनोटाईप म्हणणार ठीक आहे तर तुम्ही अनाटॉमी म्हणजे जिनोटाईप असं समजायलात का मी म्हटलं ना सुरुवातीला काय होतंय टर्म्स कन्फ्युज होतात टर्म्स क्लिअर झाल्या की कोणताही सब्जेक्ट कळत असतो लक्षात घ्या कोणताही सब्जेक्ट असा कोणता सब्जेक्ट नाही जे माणसाला कळत नाही होत आहे क्लिअर काळजी करू नका मग हेच जरा लाईव्ह लेक्चरचा असा काहीतरी फायदा होतो बाकी काही नाही बाकी तर शिकवायलातच युट्यूबवरती एवढं असं काही नाही ॲनाटॉमी वेगळी गोष्ट आणि जिनोटाईप वेगळी गोष्ट आपल्या शरीरातले जे हाडं आहेत हाडांचा आकार ते काय आहे सांगा बरं जिनोटाईप का फिनोटाईप फिनोटाईप व्हेरी गुड ती ॲनाटॉमी आहे का मॉर्फॉलॉजी आहे ॲनाटॉमी आपल्या कानाचा आकार हे जिनोटाईप आहे का फिनोटाईप आहे ती अॅनाटॉमी आहे का मॉर्फॉलॉजी आहे गुट्टे शुभम झाली का घाई ठीक आहे मॉर्फॉलॉजी मग आता तुम्हाला कळलं असेल फिनोटाईप म्हणजे अनाटॉमी का मॉर्फॉलॉजी सांगा बरं जरा फिनोटाईप म्हणजे काय दोन्ही पैकी एक मॉर्फॉलॉजीला तुम्ही फिनोटाईप म्हणताय का अनाटॉमीला म्हणताय गायत्री झाली गरबड अंजली <laughs> राईट आलं गायत्री गडबड झाली का नाही ऍज वेल एज मॉर्फॉलॉजी दोन्ही येते फिनो फिनोटाईप मध्ये आता पुन्हा बघा घाई होते सर्वच येते फिनोटाईप मध्ये सर्वच येते एक्सेप्ट सांगा फिनोटाईप मधल्या आपल्या शरीरामध्ये सर्व येते एक्सेप्ट जीन्स व्हेरी गुड अंजली यू हॅव गॉट इट व्हेरी गुड ज्ञानेश्वरी गुट्टे शुभम राईट ओमकार व्हेरी गुड आपल्या शरीरामध्ये जीन्स सोडून जे काही आहे बाळांनो ती अनाटॉमी आपलं सॉरी फिनोटाईप आहे आता वाक्य बघा कसे येतात बायोलॉजी मध्ये तुम्हाला जे क्वेश्चन आहेत ते इंग्लिश वरती फिरवतात अतिशय महत्वाच्या ज्या पुढे चालून एक्झाम असतील तुमच्या आयुष्यात जर कधी मोठ्या मोठ्या तर दोन गोष्टींना महत्व आहे एक म्हणजे बेसिक मॅथमॅटिक्स म्हणजे चांगल्या चांगल्या एक्झाम ज्या असतात एमबीए युपीएससी आता तर एमपीएससी पी जीआरई जी आर ई ह्यांच्यामध्ये काय करतात किंवा कोणत्याही कंपनीमध्ये सिलेक्शन करायचं झालं की अगोदर बेसिक मॅथमॅटिक्स क्लिअर असलं पाहिजे आणि दुसरं त्याची लँग्वेज क्लिअर असली पाहिजे शब्द पाठ असले पाहिजेत असं म्हणत नाहीये लँग्वेज मधलं लॉजिक त्याला भाषा फिरवली की त्याला त्याचा अर्थ कळला पाहिजे भाषेत सर्व मांजर म्हणजे माकडं सर्व माकडं म्हणजे मांजर कळलं का हे अशी भाषा ह्याला म्हणते भाषेमधलं लॉजिक तर लँग्वेज क्लिअर असली पाहिजे त्याची तर आपण बघूया बघा जीन्स जीन्स कम अंडर फिनोटाईप सॉरी जीन्स कम अंडर अनोटॉमी हे वाक्य करेक्ट आहे का कर रॉंग आहे एवढं सांगा बघूया मला वाटलंच होतं होऊ शकतं होऊ शकतं तुमच्या तेच व्याख्या क्लिअर नसतात आणि मग आपण बिनकामाच्या गोष्टीवर जातो जीन्स कम अंडर ऍनाटॉमी दुसरं जीन्स कम अंडर आता तुमचं क्लिअर होईल कम अंडर मॉर्फॉलॉजी आता हे वाक्य कसं आहे रॉंग ह्युमन बॉडी इज नथिंग बट समेशन ऑफ अॅनॉटॉमी अँड मॉर्फॉलॉजी हे कसं आहे हे राईट आहे हे राईट आहे बरोबर आहे मग आता तुम्ही बघा ह्या तीन वाक्यावरच तुमचं कसं चुकलं बघा तुम्ही ह्यालाही रॉंग म्हटलात तुम्ही ह्यालाय रॉंग म्हटलात आणि ह्याला राईट म्हटलात तुमचं लॉजिक बघा बसते का इथं आता लॉजिकली तुम्ही चुकलात चौथं वाक्य जीन इज पार्ट ऑफ बॉडी हे कसं आहे हे पण राईट म्हणताय मग तुम्ही जर हे वाक्य बघा तुम्ही तुम्ही लॉजिकली इथं चुकलात म्हणजे तुम्ही लॉजिकली चुकलात तुम्ही काय करलात टू प्लस थ्री इज इक् फाईव्ह असं काहीतरी करायलात Uh, आणखी एक इक्वेशन आणखी इक्वेशन चौथं इक्वेशन काहीतरी रॉंग केलं म्हणजे तुम्ही लॉजिकली इनकन्सिस्टंट झाला तिथं म्हणजे बघा आता जरा तुम्ही काय केले बघा बॉडी मध्ये दोनच भाग येतात अनाटॉमी मॉर्फॉलॉजी सेट थेरीनुसार सांगतो तुम्हाला सेट आहे ना दहावीला झाले सेट सेट म्हणजे काय ते काय मॅथ शिकवत नाही मी लँग्वेजमध्ये कसं चुकता बघा एवढ्यापैकी कोणतं वाक्य चुकीचं म्हटलं की तुम्ही कसं रॉंग झालात माहित येत असून देखील तुम्ही रॉंग झालात बघा कसं झालात ते बघा बॉडी म्हणजे काय अनाटॉमी आणि मॉर्फॉलॉजी हे कळतंय का रे असं सेट मध्ये लिहिणं हे सर नो अरे बाबा नो सांगा रे हे असं असते का नाही फुटबॉल प्लेयर मेल फिमेल असलं काय असं हे नाही बरं का हे रॉंग हे चुकलं मेल फिमेल एकमेकात घुसू शकतात का नाही एक्सक्लुझिव्ह सेट आहेत ते हा तर अनाटॉमी मॉर्फॉलॉजी हे झालं आणि ही बॉडी तुम्हाला तो म्हणायचं की जीन ह्या बॉडीतच यायला पाहिजे मग जीन कुठं ठेवायचा इथं ठेवा एक किंवा इथं ठेवा का कुठं ठेवणार आता तिसरी जागा कुठं आहे तर ठेवायची का इथं ठेवणार जीनला सांगा कोणते पोझिशन वन टू थ्री कुठं ठेवणार जीनला <laughs> ओंकार आता कळलं सर्वांना आता कळलं मग तुम्ही ह्या वाक्याला काय म्हटलंय रॉंग म्हटलं आता सांगा हे वाक्य रॉंग आहे का राईट आहे राईट आहे का नाही ते वाक्य आहे मग आता पुन्हा कन्फ्युजन सर तुम्ही आता तर म्हटले अनाटॉमी म्हणजे जीन्स नाही हो हो सर्व अनाटॉमी म्हणजे जीन्स नाही सर्व प्राणी म्हणजे मांजर नाहीत पण मांजर म्हणजे प्राणी आहेत ना हे पण कळलं का अरे कळलं का हे असलं काही हा मग मला सांगा ऍनाटॉमी मध्ये जीन्स पण येतात आणि अदर थिंग्स पण येतात आणि मॉर्फॉलॉजी मध्ये मॉर्फॉलॉजी येते कळलं का म्हणजे अनाटॉमीतल्या बऱ्याच गोष्टी बघा बर कळतंय का अनाटॉमिकल्या बऱ्याच गोष्टी ह्या जीन्स मध्ये येत नाहीत पण जीन हा एक स्वतः अॅनाटॉमीचा पार्ट आहे तुम्हाला असं म्हणता येईल का जीन इज इक्वल टू अनाटॉमी का ॲनाटॉमी सॉरी जीन इज सबसेट ऑफ सबसेट ऑफ एनाटॉमी दोन्ही पैकी कोणतं म्हणणार वन और टू टू कळाले ना आता सो जीन इज सबसेट ऑफ अनाटॉमी म्हणून अॅनाटॉमीतल्या काही गोष्टी मी म्हटलो की जिनोटाईप म्हणता येत नाही त्याला कळलं का आता एक्झॅक्टली exactly काय काय म्हणायचं ते मला आणि असे वाक्य येणार असे वाक्य येतात तुम्हाला बायोमध्ये ना इंग्लिशमध्ये तुम्ही फिरता तर इंग्लिश मध्ये नका फिरू फक्त इंग्लिशवरती कमांड करायचंय आपल्याला त्याच्यासाठी एन वाचताना डोकं लावून वाचायचं स्वतः रिडिंग करणं सेल्फ रिडिंग ह्यानं माणूस जास्त मोठं होतं लक्षात घ्या हे तुम्हाला मी जे कोचिंग करणार हे मला वाटतंय की मी एकच काम करतोय कोचचं काम एकच आहे असं आणि असं जाणं त्याच्या वेळे कोच एवढंच करू शकतो हे बघा असं जा म्हणतोय व्हेक्टर सम तुमचं जे व्हेक्टर समिशन आहे ना ते कोच काय करतंय फक्त तुम्हाला डिस्प्लेसमेंट दाखवते तुम्ही एवढंच की असं जाता कधी कधी असं होते तुम्ही कधी कधी असंही जाता हे का नाही तर कोच एवढंच करते की हे असं जा पण ह्याच्यावर चलायचं काम शेवटी तुमचंच आहे आणि जो चलण्यामध्ये बहादूर आहे त्याच्या पुढे दुनिया झुकतेच मग तो मग त्याला काही दिवस असं चलून असं चलून हे पण लक्षात येते की अरे नाही असं चलायचं नाही असंच चालायचं मी उदाहरण काय सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा आणखीन बरेच जण काय अभ्यासामध्ये ते ग्रेट उदाहरण आहे त्यामुळे ते, ते स्वतः मेहनत करणाऱ्या माणसाची बरोबरीच येत नाही ठीक आहे मग इंग्लिश आहे तुम्ही एनसीआरटी सीआरटी वाचा नोट्स आहेत टार्गेटच्या नोट्स दिला नो प्रॉब्लम का दिल्या एनसीआरटी कळत नाही म्हणून नो प्रॉब्लम मग ते चांगलं वाटायला म्हणून तेच वाचत बसायचं नाही कारण शेवटी एनसीआरटी वाचा कस वाचावं वा लागेल सांगा बरं जरा काय कारण आहे आता सांगा बरं काय कारण असेल एन का वाचायचं नोट्स तर एवढ्या सोप्या आहेत एकदम इझी गोईंग मध्ये दिलेल्या आहेत तुम्हाला अशा पॉईंट वाईज नोट्स आहेत काहीच नाही टार्गेटच्या आहेत किंवा हे बँक ऑफ बायोलॉजीचे आहेत पण तरी पण एनसीआरटी कसं कशसाठी वाचायचं सांगा लाईन टू लाईन एमसीक्यू होतात या सर्व लाईन तर टार्गेटमध्ये एनसीआरटी आर देअर इन टार्गेट तरी पण एनसीआरटी का वाचायचं वाय एनसीआरटी मधल्या लाईन्स थोड्या घुमून फिरून दिलेल्या असतात हायर लेवल ऑफ इंग्लिश वापरलेली असते हार्ड लँग्वेज असते हार्ड लँग्वेज यस ओंकार व्हेरी गुड लँग्वेज इन पेपर इज सिमिलर टू एन हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे लँग्वेज त्यांनी एन ची पकडतात आणि तुम्हाला अंदाज येतो एन मध्ये टी वेळेस त्यांनी एकच वाक्य देतात मोठं ऑल द अॅनाटॉमी ऑल जीन्स कम अंडर ऍनाटॉमी बट व्हाइस वर्सा इज नॉट ट्रू असं असतंय पण मध्ये त्याच वाक्याला काय म्हणणार जीन्स कम अंडर अनाटॉमी असं काहीतरी देणार किंवा नोट्स मध्ये पण दुसरं काय देणार वाक्य इज इज मच मच मोर मोर जीन्स जीन्स वाक्योरॉमिक कंटेन्स जीन ऍज वेल एस अदर थिंग्स असे चार पाच वाक्य करणार पण प्रश्न कसा आहे कंटेन्स जीन मी काय व्हाईस वर्षा काहीतरी म्हटलं होतं तर मी विसरलो होती वाक्य असं काहीतरी म्हटलं होतं मी लक्षात आलं का आणि त्या वाक्यावर तसाच प्रश्न येणार लक्षात एन सीआरटी मध्ये जे वाक्य असणार अनाटॉमिक कम्प्रायजेस अनाटॉमिक कंटेन्स जीन्स बट व्हाईस वर्ष किंवा ऑल जीन्स कम अंडर अनाटॉमी बट व्हाईस वर्सा इज नॉट ट्रू आणि असंच वाक्य पेपरमध्ये पडते मग हे वाक्य तुम्ही कधी वाचलेलंच नसते हे व्हाईस वर्सा आणि हे कुठून आलं त्याचा अर्थच कळत नाही मग ती एनसीआरटीत लपलेलं वाक्य असते आणि तिथं मग एनसीआरटी मध्ये असं वाक्य आलं की आता तुमचं काम आहे की वाईस वर्षाचा अर्थ काय नेटवर बघा कुठेही बघा मी तर सांगणारच आहे हो त्याचं टेन्शन घेऊ नका पण तुमची सवय असली पाहिजे आणि ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या कलेक्शन होऊन तुम्ही भारी बनत जाता ठीक आहे म्हणून आतापर्यंत ठीक आहे टार्गेट वाचलं नो no प्रॉब्लेम टार्गेट सोपं जाण्यासाठी वाचा पण परंतु जरासं मला वाटतं हे बँक ऑफ बायोलॉजीच्या नोट्स एकदम नंबर एक आहेत त्याच्यामध्ये काय एन ची वर्डिंग त्यांनी उचललेली आहे एन सीआरटीच्या लाईन्स उचलल्यात सो ते पण बेटर राहील पण जर जमत असेल तर एनसीआरटी सबसे बेस्ट सबसे बेस्ट म्हणजे नंतर शकच नाही की बाबा हे सुटलं असेल कारण ते सुटलं असेल ओके तर आता मला एकच म्हणायचं आहे समजा हे आपलं शरीर आहे बर आता शरीरामध्ये प्रत्येक ठिकाणी सेल आहेत मी इथं एक इथली सेल घेतो ही ह्या सेलमध्ये डीएनए डीएनए वरती जो आर एन ए तयार होतो एमआरएनए तो काय आहे जिनो टाईप आहे का फिनोटाईप आहे बोला बर आता असं वाटू शकतंय ते जिनोटाईप आहे पण ते फिनोटाईप आहे फक्त शुभमनं सांगितलं एकट्यानं ज्ञानेश्वरीनं जिनोटाईप म्हणजे फक्त आणि फक्त जीन्स फक्त आणि फक्त जीन्स त्याला सोडून दुसरं सर्व काही फिनोटाईप आता राहील का लक्षात उगच बळणच का घुसवायला तुम्ही का घुसवायला जिनोटाईप मध्ये नवीन नवीन नवी गोष्टी नवी घुसायलात का नाही तुम्ही मनान मी काय म्हटले जिनोटाईप इज नथिंग बट जीन्स मग तुम्ही बाकीच्या गोष्टी त्याच्यात घुसू नका प्लीज ठीक आहे जिनोटाईप कुठं असतो कळलं आणि जिनोटाईप मुळे फिनोटाईप एक्सप्रेस होतो मुळे जिनोटाईप नसतो ह्या मुळे बाहेर किंवा आतमध्ये जे काही कॅरेक्टर आहेत ते सर्व ह्या जीन्स कडून आलेले आहेत सो फिनोटाईप इज एक्सप्रेशन ऑफ जिनोटाईप और जिनोटाईप इज एक्सप्रेशन ऑफ फिनोटाईप बोला पहिलं वाक्य का दुसरं फिनोटाईप इज एक्सप्रेशन ऑफ फिनोटाईप इज एक्सप्रेशन ऑफ जिनोटाईप फिनोटाईप इज फंक्शन ऑफ जिनोटाईप बट जिनोटाईप इज नॉट फंक्शन ऑफ फिनोटाईप कळाले असं ओके कोण कोणावर डिपेंडंट आहे लक्षात आलं आता आलं लक्षात शुभमला फंक्शन माहिती आहे थोडं तर तो म्हणायलाय अकरावीमध्ये केलं ना मॅथ्स चांगली गोष्ट आहे तरी बघा आता नेक्स्ट आता आपला बघायचंय लक्षात घ्या कोणत्याही मी तुम्हाला सांगितलं हे विसरायचं नाही कॅरेक्टरचे दोन प्रकार आहेत दोन टाईप्स आहेत ठीक आहे समजा एक ब्लॅक एक व्हाईट दुसरं ब्ल्यू आईज ब्राऊन आईज तिसरं कॅरेक्टर घेतलं आपण काय घेतलं हायटेड पर्सन शॉर्ट पर्सन म्हणजे प्रत्येक कॅरेक्टरचे दोन टाईप्स आहेत मग त्याच्यापैकी एक जण डॉमिनंट कॅरेक्टर असते आणि एक जण रेसेसिव्ह असते ह्याचा अर्थ काय बघूया आता ही सेल आहे आपण काय म्हणूया हा ह्या सेलचा कलर ठीक आहे आता इथं जीन आहे ह्या सेलमध्ये आता हा पण ब्राऊन कलरचा जीन आहे हा पण ब्राऊन कलर साठीचा जीन आहे जीनला कलर नसतो कल जीन मुळे कलर असतो कळलं का रे जीनला कलर नसतो ब्राऊन कलरचा जीन दोघे आहेत तर ही सेल कशा कलरची तयार होणार सांगा से, सेल सेलला कलर कसा येईल ब्राऊन येईल का व्हाईट येईल सॉरी ब्लॅक येईल का व्हाईट येईल ब्लॅक कलर बर काय ब्लॅक म्हणजे चुकलं जरा ब्राऊन नाही आपण ह्याच्यात ब्लॅक घेतले ना ब्लॅक आणि व्हाईट हम्म तर सेल कशा कलरची होणार अशी सेलवरती ब्लॅक कलर येणार समजा एक दुसरी सेल आहे तिच्यामध्ये जीन्स आहेत एक व्हाईट कलरचा आणि दुसरा पण व्हाईट कलरचा तर सेलवरती लेअर कसली येणार कसल्या कलरची लेअर येणार बोला बरं जरा सेलवरती लेअर कसल्या कलरची येणार येस व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड सेलवरती लेअर कसल्या कलरची येणार बोला बर व्हाईट कलरची लेअर येणार कसल्या कलरची ची लेन येणार व्हाईट कलरची ची येणार कशी येणार बघा म्हणजे जे काय सेलचा कलर जसा हे बघा असं व्हाईट कलर तयार होणार हे झालं हे पण क्लिअर झालं आत्ता मजेशीर गोष्ट कधी कधी असंही असतंय कधी कधी असं असतंय की एक जीन म्हणजे विसरू नका एक जीन म्हणजे फॅक्टर फॅक्टर हे जोडीनं असतात त्यांना अलील म्हणतात आपण मित्र मित्र मग एक जीन ब्लॅक कलरसाठीचा आहे दुसरा जीन कलर कलरसाठीचा आहे मग आता ह्या सेलवरती मग आता ह्या सेलवरती कोणता कलर येईल बरोबर आहे ना म्हणजे प्रश्न बनू शकतो का नाही आता सेल ब्लॅक कलर ची होईल का व्हाईट कलरची होईल का ब्लॅक व्हाईट होईल का काय काय म्हणजे जस्ट तुम्हाला काय वाटतंय का, का सांगता येत नाही आतापर्यंत यस गायत्री आता तुम्हाला माहिती आहे खूप छान परंतु ज्यांना माहिती नाही की काय होतंय आता तुम्हाला दहावीला झालंय म्हणून वाटतंय बघा मी काय म्हणतोय हम्म शुभम मला वाटतं तुला एकट्याला जरा कळणं आले बाकीच्यांना कळाले का मी आता काय सांगितलं ते बघा जरा मला वाटतं इथं मॅडम बसल्यात त्यांना तर बायोलॉजी कधीच झाली नाही त्या म्हणाल्यात मला कळलं म्हणाले शुभम तुला प्रॉब्लेम कुठं आला जरा सांग तस काय असलं तर किंवा तुला आवाज ऐकू येत नसेल तर बोल बाबा मी पुन्हा सांगायलोय बाळा घाई करू नकोस बघा तुमच्याकडे जीन्स आहेत म्हणजे फॅक्टर आहेत जिनोटाईप आणि त्यांच्यामुळे तुम्हाला कॅरेक्टर भेटणार आहेत ते म्हणजे फिनोटाईप बरोबर का हा रेंज गेली होती म्हटल्यावर मी मग बाळा मग तुला नाही कळणार आता रेंज गेल्यावर मी काय करू शकतो बरं ते प्रॉब्लेम तुझा आहे ना इथं मला फ्रस्ट्रेट नको करू तू तसं म्हण ना डायरेक्टली मला केमिस्ट्रीमध्ये जर म्हणलास असं तर मी टेन्शन घेणार नाही कारण मला माहिती आहे इथं उगच वाटतय बघ तुझी रेंज सर म्हणण्याचं रेंज गेली ती मला कळणं आलंय डायरेक्ट तुम्ही काय सांगाल मला कळणं आलंय म्हटल्यावर माझं काय होणार माझी वाट लागेल का नाही थोडी वाटतय का नाही तुला सांग बर जरा असा विचार कर थोडा तरी विचार कर एक तर आपलं पहिलं लेक्चर आहे आणि <laughs> त्याच्यामध्ये तसं म्हटल्यावर जरा ऍक्च्युली कशामुळे कळलं नाही ते सांगायचं कारण काय तर मी अतिशय व्यवस्थित विचार करूनच सांगत आहे लॉजिकली एकदम ठीक आहे बाकीच्यांना कळायला व्यवस्थित ठीक आहे मग आता तुझी रेंज गेली होती तरी मी हे अपलोड करतो लेक्चर मी पुन्हा सांगतो तरी आपल्याला असं गडबड करायला जमणार नाही आपल्या शरीरात जीन्स आहेत किंवा कोणत्याही सेलच्या शरीरामध्ये जीन्स आहेत आणि त्यालाच फॅक्टर म्हटलेला आपण आणि त्या जीन्स मुळे बाहेर कॅरेक्टर दिसतात त्या जीन्सला आपण जीनोटाईप म्हणतो आणि बाहेर दिसणाऱ्या कॅरेक्टरला आपण फिनोटाईप बाहेरच नाही कुठेही दिसणाऱ्या कॅरेक्टरला फिनोटाईप म्हणतो प्रत्येक कॅरेक्टर साठी त्याचे दोन प्रकार असतात प्रत्येक कॅरेक्टरचे दोन प्रकार असं सध्या लक्षात ठेवायचंय सध्या म्हणतो मी जसं की कलर म्हटलं की ब्लॅक व्हाईट कलर हे झालं कॅरेक्टर त्याचे दोन प्रकार ब्लॅक व्हाईट त्यानंतर डोळ्याचा कलर हे एक कॅरेक्टर त्याचे दोन प्रकार ब्लॅक आईज ब्राऊन आईज उंची आपली उंची हे एक कॅरेक्टर त्याचे दोन प्रकार हायटेड पर्सन शॉर्ट पर्सन मग त्या कॅरेक्टरच्या दोन प्रकारापैकी एक प्रकार डॉमिनंट असतो आणि दुसरा रेसेसिव्ह असतो मग कुणाला डॉमिनंट म्हणायचं आणि कुणाला रेसेसिव्ह म्हणायचं हे बघूया आपण मग आपण ह्याच्यात काय बघितलं कि बाबा जर दोन्ही फॅक्टर शरीरामधले किंवा मधले दोन्ही फॅक्टर आता आपण हे कॅरेक्टर चूज केले कोणतं कलर सेलचा कलर किंवा आपला कलर शरीराचा ते कलर त्याला चूज केलं त्याचे दोन प्रकार काय आहेत ब्लॅक आणि व्हाईट जर आपल्या सेलमध्ये जो डीएनए आहे त्याच्यावर जे जीन आहेत ते दोन्ही जीन ब्लॅक कलरचे असतील म्हणजे प्रत्येक कॅरेक्टरला दोन जीन असतात अलील म्हणतात ते आपण अलील म्हणतो त्यांना तर ते दोन्ही जीन ब्लॅक कलरलाच कोड करणारे असतील ब्लॅक कलरच तयार करणारे असतील तर मग आपल्याला ब्लॅक कलरच दिसणार सेलचा जर दोन्ही जीन व्हाईट कलर कोड करणारे असतील तर आपल्याला सेलच्या बाहेर व्हाईट कलर दिसणार किंवा आपला कलर व्हाईट होणार पण मजा येते केव्हा जेव्हा एक जीन ब्लॅक कलरचा आहे दुसरा जीन व्हाईट कलरचा आहे तर ब्लॅक येणार का व्हाईट येणार का अर्ध ब्लॅक अर्ध व्हाईट येणार असे प्रश्न तुमच्यात पडू शकतात मग परंतु सेल अशी असते पुढे ह्याच्यात डिटेल्स आहेत पण सध्या लक्षात ठेवायचंय आपल्या जीनचं काम असं असतं एक तर तू काम कर नाही तर मी काम करतो दोघं मिळून नाही मग ह्याच्यापैकी जो डॉमिनंट जी किंवा ह्याच्यापैकी जो जीन ह्याच्यापैकी जो जीन स्वतःला एक्सप्रेस करेल दोघांचं भांडण लागलं ला, की दोघं अर्धा अर्ध म्हणत नाहीत जो जिंकतो दोघांच्या लढाईमध्ये जो जिंकतो कोण जिंकला सांगा बरं आता दोघांच्या लढाईत कोण जिंकला दोघांच्या लढाईत कोण जिंकला ब्लॅकवाला जिंकला नाही 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 ना, ब्लॅकवाला जिंकला जो जिंकला त्याला डॉमिनंट म्हणायचं कशी व्याख्या आहे कळलं का जो कॅथोडकडे जातो त्याला कॅटाईन म्हणायचं किंवा सॉरी तसं नाहीये कसं कॅटाईन जिकडे जातात त्याला कॅथोड म्हणायचं कॅटाईन जिकडे जातात त्याला कॅथोड बनायचं तसंच आहे इथं दोघ जण जर एकत्र असतील मी म्हणतोय दोघं जण असले पाहिजेत एकत्र इथं कोण जिंकले सांगा बरं इथं 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 कोण जिंकलंय सांगा व्हाइट जिंकलाय मग ला डॉमिनंट कॅरेक्टर म्हणायचं का म्हणायचं का नाही का नाही कारण इथं दोघ जण नाहीत ना एकटा अस ताकदवान कोण आहे हे आहे आपल्याला मग ताकदवान कोण आहे हे काढण्यासाठी त्याच्यासोबत फायटिंग दोघांमध्ये फायटिंग लावावं लागेल का नाही हा दोघांमध्ये फायटिंग लावावं लागेल का नाही हम्म दोघांमध्ये फायटिंग लावा लागेल का नाही इंडिया क्रिकेटमध्ये भारी आहे का ऑस्ट्रेलिया भारी आहे असं जर काढायचं असेल तर इंडियामधल्या दोन टीम तयार करायच्या आणि त्यांच्यामध्ये क्रिकेट लावायचा कोण जिंकणार बोला इंडियाची एक पहिली टीम इंडियाची दुसरी टीम त्यांच्यामध्ये आपण क्रिकेट लावला कोण जिंकेल रे इंडिया इंडिया जिंकेल का ऑस्ट्रेलिया मग ह्याच्याहून कळतंय का या ऑस्ट्रेलिया ताकदवान आहे का इंडिया नाही मग तसंच ज्या वेळेस हे दोघं एकटेच आहेत मग ह्यांच्यात ताकदवान आहे ठरवायची गरज नाही इथं पण ठरवायची गरज नाही पण ज्या वेळेस एक जण ब्लॅकवाला आणि एक जण व्हाईट वाला असतो त्यांच्यात फायटिंग लागल्यावर जो जिंकतो जो एक्सप्रेस होतो दुसऱ्याला एक्सप्रेस होऊ देत नाही आणि जो एक्सप्रेस होतो त्याला डॉमिनंट जीन म्हणतात आणि त्या जीनमुळे एक्सप्रेस होणाऱ्या फेनोटाईपला डॉमिनंट फेनोटाईप असं म्हणतात आणि जे एक्सप्रेस झालं नाही त्याला मग रेसेसिव्ह म्हणतात डॉमिनंट आणि रेसेसिव्ह